बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र टाइम्स लाइव मध्ये आपलं स्वागत आहे। श्रीकंदरीत बघतोय आपण दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांच्या लहान मुलावरती टीका केल्याने फार मोठी चर्चा होते। तुम्ही त्या संदर्भात एक ट्विट पण केलंय। नाही, असं आहे की सध्या राजकारणाचा स्तर म्हणजे टीकाटिप्पणी याच्या आधी होत नव्हती का? 100% होत होती, पण त्या सगळ्याला एक मर्यादा होती, त्याचा एक सगळ्याचा स्तर होता, एक वैचारिक स्तर होता। आता मला असं वाटतं तो स्तर राजकारणामध्ये अतिशय खालच्या स्तराला जाऊन टीकाटिप्पणीला सुरुवात झालेली आहे। आणि अशा प्रकारे एखाद्या लहान मुलाला आपल्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये आणणं आणि त्याच्यावर बोलणं, आपण आता सध्या बघतो सोशल मीडियावर पण ज्या पद्धतीने लोक व्यक्त होत आहेत, म्हणजे ट्रोलिंग करायचं तेही एक वेळ मी समजू शकतो की मुद्द्याला मुद्द्याने ट्रोलिंग करणं हेही मी एक वेळ समजू शकतो, पण वैयक्तिक टीकाटिप्पणी करणं मला असं वाटतं अतिशय दुर्दैवनीय दुर्दैवी प्रकार आहे। आणि सगळ्याच पक्षांनी याच्या बाबतीत मला असं वाटतं संवेदनशील असलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने काल म्हणजे दसरा मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीने उल्लेख झाला मला असं वाटतं ते लहान बाळाचा, मला असं वाटतं ते अतिशय दुर्दैवी होता, अशा प्रकारे व्हायला नको। काल खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच्या बळावर टीका झाल्याच्या नंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे, फार मार्मिक प्रश्न त्याच्यातून प्रश्न त्यांना विचारण्यात आले। मी ते वाचलेलं आहे पत्र आणि मला वाटतं की अतिशय योग्य भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। आणि अशा पद्धतीची टीकाटिप्पणी करायला नको होती, मला असं वाटतं आताही त्यांना स्वतःलाही जाणवलं असेल सन्माननीय उद्धव साहेबांना की आपणही करायला नको होती, तर जाणवलं की जाणवलं माहीत नाही, पण जाणवलं असेल असं मला वाटतं। त्यांचे प्रवक्ते म्हणतात की आता आम्ही उद्धव ठाकरेंना मामा म्हणायचं का? आता त्यांच्या प्रवक्त्याने काय म्हटलं तो त्यांचा विषय आहे, पण मला वैयक्तिकरित्या असं मनापासून वाटतं की अशा प्रकारे राजकारणामध्ये टीकाटिप्पणीचा स्तर इतक्या खालच्या लेवलला, तुमच्या पायाखालची किती वाळू सरकलेली असली तर तो इतक्या खालच्या लेवलला जाऊ नये। संदीप, आज 7 तारीख असल्या कारणास्तव आज मुळात एका राजकीय पक्षासाठी निर्णायक सण आहे, त्यांच्या चिन्हाचं एकंदरीत भविष्य निवडणूक आयोगाच्या आधी दिसतंय ना? आज शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे ते निवडणूक आयोग आणि शिंदे गट, मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, ते बघतील त्यांचं काय ते। आपण बघतोय की आदिपुरुष चित्रपट जो येतोय त्या अनुषंगानं भाजप त्याचा विरोध करत आहे, तर मानसिक आमच्या अमय कोपकरांनी जी भूमिका मांडली पक्षाच्या वतीने मला असं वाटतं अतिशय योग्य भूमिका आहे। एखादा चित्रपट न बघता त्याच्यावर टीकाटिप्पणी करणं योग्य होणार नाही। जर खरोखर देवी देवतांचा अपमान होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा त्याचा विरोध करेल, पण तो बघायच्या आधीच काही समजायच्या आधीच त्याच्यावर टीकाटिप्पणी करणं योग्य ठरणार नाही। आणि मला असं वाटतं की तो चित्रपट बघितला पाहिजे काय आहे त्याच्यावर आणि मग त्याच्यावर बोलू ना, त्याच्या आधीच कशाला एवढी ओरडाओरड आणि बोंबाबोंब करायची। धन्यवाद सर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन